आज आपण बघूया चुलीवरचा गावरान झणझणीत चिकनचा रसा कसा बनवायचा। गावरान एक खरी चव चॅनल सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। ही कांदा आता चुलीत भाजून घ्यायचा। दोन चमची जिरी भाजून घ्यायचं, लय भाजून घ्यायचं नाही, गवळं गवळं जिरं भाजून घ्यायचं। दोन चमची ही धन भाजून घ्यायचं गवळं गवळं। आता हे चुलीत टाकलेला कांदा भाजलाय, हे काढून घ्यायचं। आता चिकनच्या कालवणासाठी गरम पाण्यात ठेवूया। थंड पाण्यात चिकन शिजत नाही, गरम पाण्यात लवकर शिजत या, म्हणून हे पहिला गरम पाणी करून घ्यायचं। ओलं खोबरं हे तीन तुकडं, लसूण हे 8-9 पाकळ्या आणि आल्याचं 2 तुकडं। आता 1-2 चमचे ही जिरं भाजून घेतलेलं आहे, हे पण ह्याच्यात घालायचं। 1-2 चमचे धणे भाजून घेतलेलं आहे, हे पण ह्यात घालायचं। हे कांदा चुलीत भाजून घेतलेला आहे, कांदा शिजल्यासारखा होतो चुलीत भाजून घेतल्यावर। आता चिचून घ्यायचा। पाच-6 लवंगा आणि 5-6 मी मिरी घेतलेले, हे पण मसाल्यात ह्याच्यात चेचायचं। 1 तुकडा दालचिनीचा घेतलाय आणि थोडस बदाम फूल घेतले, हे पण आपण ह्या मसाल्यात चेचायचं। आता ही कोथिंबीर घेतल्या, कायम मटणाचं किंवा चिकनचं कालवण असू दे, त्याला कोथिंबीर जास्त घालायची, त्याची चव वेगळी येते आणि कालवणाला हिरवट असा काळपटपणा चांगला येतो आणि चवीला पण छान लागते, त्यामुळे कोथिंबीर जास्त वापरायची। आता ही कोथिंबीर मी धुवून घेतलेले, आता या मसाल्यात पाणी घालून वाटलं का नाही लवकर बारीक होतोया, थोडं थोडं पाणी घालून हे बारीक करायचं म्हणजे लवकर बारीक होतो। ह्या चिकनला हळद आणि मीठ आपण लावून घ्यायचं। ह्या आता हळद आणि मीठ लावून घेतलं म्हणजे हे असं एकसारखं हलवून घ्यायचं। आता कढई गरम झाल्या, तेल ओतायचं ह्याच्यात फोडणीसाठी। त्याल कढलं, आता कांदा टाकूया आपण। आता हे 1-4 चमचा आमचं लाल कोल्हापुरी तिखट आहे। आता कांदा भाजलाय, हे ह्यात घाल।
पाट्यावरती आईनं मसाला बारीक केला हे पण ह्याच्यात घाल. मसाला चांगला केलास परतून दे. लांगचं तेल फुटेपर्यंत चांगलं मसाला केला करता. आता मसाल्याला आमचं तेल कसं सुटलंय बघा. असं तेल सुटाय पाहिजे मसाला तवा चांगला भाजला जातो. आता सगळं हे चिकन तेलात चांगलं असं हलवून घ्यायचं. मसाल्यात परतलं की सगळीकडे मसाला लागतो. आता हे सगळं चिकन मसाल्यात सगळं मिक्स करून घ्यायचं. असं लगेच पाणी ओतायचं ना, ह्याला आमचं पाणी सुटतं या ह्याच्यावर. आता झाकून ठेवायचं आणि ह्याला मीठ आपण अगोदर घातलेलं आहे, हळद आणि मीठ लावलेलं आहे, त्यामुळे आता लगेच वरण मीठ घालायचं. आता प्लेट ह्याच्यावरती झाकून ठेवू. आता ह्याच्यावरती ताटात आपण पाणी ओतायचं, कारण हे जे पाणी गरम होऊन चिकन मध्ये घातलं की लवकर चिकन शिजत. त्याचा चिकन आपण हलवून घ्यायचं. हे असं हलवलं म्हणजे सगळं मिक्स होत. या गरम पाणी झालं, हे आता पाणी ओतलं म्हणजे मटण आता चिकन चांगलं शिजत. या आता हे चिकन चांगलं शिजलं. या ह्याला कट कसा आलाय बघा. बघितलं की तोंडाला पाणी सुटतंय खाण्यासाठी. पारीचं पीठ आहे हे. आता त्याच्यात पाण्यात कालवून, गार पाण्यात कालवून त्याच्यात घातलं म्हणजे रसा मिळून येतो. या गार पाण्यात कालवून घेतलंय हे रस्यात ओतलं म्हणजे रसा मिळून येतो. या त्याला आम्ही रसा म्हणतो. या आता हे चिकन खाण्यासाठी शिजलेलाय. आता कसा ह्याला कट आलाय बघा. बघितलं की तोंडाला पाणी सुटते. पाऊस बाहेर बारीक पाऊस बाहेर चालू आहे आणि हे चुलीवरचा गरम गरम रसा भाकरी भात खायला मस्तच मजा येते. गावराणी खरी चव चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.